नमस्कार, मी जयश्री, जयश्री रेसिपीजमध्ये आपलं खूप स्वागत आहे। तर आज आपण एकदम चटपटीत आणि कुरकुरीत अशी लसूण शेव तयार करणार आहोत। एकदम साधी म्हणजेच खारी शेव कशी तयार करायची याची रेसिपी मी ऑलरेडी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आणि त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। यासोबत दिवाळीच्या फराळाचे जे वेगवेगळे पदार्थ आहेत त्या सर्वांच्या लिंक्ससुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला। तर सर्वात प्रथम लसूण शेव तयार करण्यासाठी येथे मी 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। हे विकतचं बेसन पीठ आहे, याऐवजी तुम्ही घरचं बेसन पीठ देखील वापरू शकता। आणि या काचेच्या वाटीच्या साहाय्याने मापून मी येथे 2 वाटी बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे। 1/2 वाटीपेक्षा कमी आपल्याला लसूण घ्यायचा आहे, म्हणजे साधारणतः 30 ते 35 पाकळ्या मी येथे लसणाच्या घेतलेल्या आहेत। या टेबलस्पूनच्या साहाय्याने बाकी सर्व मसाल्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे। ते येथे मी 1/2 चमचा ओवा, 1 चमचा घरचं लाल तिखट आहे, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा आपल्याला हिंग लागणार आहे, 1 चमचा जिरी घेतलेली आहे, 1 चमचा काश्मीरी मिरच लाल तिखट आहे, आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे। आणि येथे मी 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे। तर सर्वात प्रथम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। यामध्येच आपण 1 चमचा काश्मीरी मिरच लाल तिखट, 1 चमचा घरचं लाल तिखट, 1 चमचा जिरे आणि 1/2 चमचा ओवा घालणार आहोत। आता हे सर्व साहित्य आपल्याला 1 ते 2 मिनटे मिक्सरला फिरवून घ्यायचे व नंतर यामध्ये आपण 1 वाटी पाणी घालणार आहोत व पुन्हा एकदा आपल्याला हे एकदम बारीक अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। येथे आपली चहा गाळण्याची जी गाळणी असते त्याच्या साहाय्याने आपल्याला हे सर्व गाळून घ्यायचं आहे, कारण की यामध्ये लसूण, ओवा, जिरी आपण वापरलेले आहे आणि याचे जर मोठे मोठे कण शिल्लक असतील तर ते सोऱ्यामध्ये अडकले जातात व त्यामुळे आपली जी शेव आहे ती व्यवस्थितपणे आपल्याला पाडता येत नाही। त्यामुळे हे गाळून घेणं खूप महत्त्वाचं आहे। तर येथे मी सर्व साहित्य जे आहे ते व्यवस्थितपणे गाळून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला शेवसाठी पीठ मळायचं आहे। ते येथे मी 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे एकदम कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे। तर येथे मी 2 चमचे तेल घेतलं आहे। आता आपण तेल तापण्यासाठी ठेवणार आहोत। आपलं तेल गॅसवर तापत आहे तोपर्यंत आपण यामध्ये 1/2 चमचा हिंग आणि 1/2 चमचा हळद घालणार आहोत। आता तेल देखील एकदम छान तापलेलं आहे, तर यामध्ये आपण 2 चमचे तेलाचं मोहन घातलं आहे। तेल एकदम गरम आहे त्यामुळे अगोदर चमच्याने व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे व थोडंसं थंड झालं की हाताने व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपलं जे तेलाचं मोहन आहे ते बेसन पिठामध्ये व्यवस्थितपणे मिक्स झालं पाहिजे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ देखील आपल्याला एकदम व्यवस्थितपणे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण शेव तयार करण्यासाठी पीठ मळणार आहोत। तर हे आपण लसूण आणि मिरचीचं जे पाणी गाळून घेतलेलं आहे, आता जशी आवश्यकता असेल तसं थोडं थोड्या प्रमाणात याचा वापर करून आपल्याला शेवसाठी पीठ मळून घ्यायचं आहे। तर स्टार्टिंगला एकदम जास्त ओतायचं नाही आहे, जशी आवश्यकता लागेल तेवढंच घेऊन आपल्याला व्यवस्थितपणे याचं पीठ मळून घ्यायचं आहे। आणि लसूण शेव तयार करण्यासाठी आपण जे पीठ मळणार आहोत ते आपल्याला खूप जास्त घट्टही मळायचं नाही आहे आणि खूप सैलसरी मळायचं नाही आहे। तुम्ही पाहू शकता आपलं एकदम व्यवस्थित असं इथे पीठ मळून झालेलं आहे। आता सोऱ्याला मी आतल्या साईडने व्यवस्थितपणे तेल लावून घेतलं आहे। आता सोऱ्यामध्ये बसेल तेवढं आपल्याला पीठ येथे त्यामध्ये भरून घ्यायचं आहे। आपलं पीठ आता भरून झालं, मी सोऱ्याचं झाकण देखील लावलेलं आहे। आता येथे मीडियम गॅसवर मी तेल एकदम व्यवस्थितपणे तापवून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण शेव सोडणार आहोत आणि शेव तळण्यासाठी आपलं जे तेल आहे ते व्यवस्थित तापलेलं असायला हवं। शेव सोडून झाले की त्यावरती तेलाचे अशा पद्धतीने बुडबुडे येतात, परंतु 1 ते 2 मिनिटातच हे बुडबुडे नाहीसे झाले की त्यानंतर आपल्याला ही शेव पलटी करून घ्यायची आहे व दुसऱ्या साईडने देखील 1 ते 2 मिनटं आपल्याला व्यवस्थितपणे शेव तळून घ्यायची आहे। शेव तळण्यासाठी खूप कमी वेळ लागतो, अगदी 2 ते 3 मिनटांमध्ये आपली शेव तळली जाते। एकदम कुरकुरीत अशी शेव तळली गेली की आपल्याला ही शेव काढून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने मी बाकी सर्व शेव येथे तयार करून घेतलेली आहे आणि ही शेव खायला खूप टेस्टी लागते। यामध्ये आपण लसूण, ओवा, जिरी, हिंग सर्वांचा वापर केलेला आहे, तर त्या सर्वांचा फ्लेवर या शेवमध्ये खूप छान येतो आणि ही शेव एकदम कुरकुरीत बनते।
शेव थंड झाली की तुम्ही ही हवाबंद डब्यामध्ये एक महिन्यापर्यंत सहजपणे स्टोअर करू शकता। रेसिपी जर आवडली तर चॅनलला लाईक शेअर करायला विसरू नका। फर्स्ट टाइम जर व्हिजिट केलेलं असेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओ।